नमस्कार मी सोनाली सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपली दिवाळी विशेष दुसरी रेसिपी आहे ती म्हणजेच पाकातले मौसूद असे रवा लाडू हे लाडू बनवताना मी खूप सारे टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही जरी नव शिके असाल तरी पण हे लाडू तुम्ही अगदी परफेक्ट बनवू शकताल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाक बिघाडल्यानंतर काय करायचं ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेले आहे चला करता तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया तर रवा लाडू बनवण्यासाठी अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि जो मोठा कप आहे त्याने आपण रवा मोजून घेणार आहोत तर अर्धा कप तूप आता कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही तुपाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर कपाने मोजून दीड कप रवा या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि रवा घेताना तो एकदम बारीक वापरायचा आहे जर बारीक रवाना रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरून देखील या ठिकाणी वापरू शकतात आता हा रवा मीडियम टू लो हिट वरती छान असा नऊ ते दहा मिनिटांसाठी सारखा हलवत भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा भाजून घेताना तो जास्तच लाल रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊ नका नाहीतर मग रवा पण कडक होतो आणि लाडू पण कडक होतात तर सारखं हलवत मी हा रवा नऊ ते दहा मिनिटासाठी भाजून घेतलेला आहे हलक्या बदामी रंगाचा होईपर्यंत तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा हा रवा भाजून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आणि हा रवा गार होण्यासाठी बाजूला ठेवायचा तोपर्यंत चाचणी बनवून घ्यायची तर त्यासाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि परत अर्ध्याच्या अर्धा कप म्हणजे पूर्णपणे पाऊन कप साखर या ठिकाणी वापरलेली आहे जेवढा रवा त्याच्या अर्धी साखर मी वापरलेली आहे तुम्हाला जर जास्तच गोड खायला आवडत असेल तर थोडीशी जास्त देखील वापरू शकतात आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं किंवा मग साखर पाण्यामध्ये बुडेल पत पाणी टाकायचं आणि गॅस पेटवायचा आणि याला सारखं हलवत साखर विरगळेपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे एक चार ते पाच मिनिटानंतर ह्या पाकाला छान उकळी येते त्यानंतर पण हा पाक तीन ते ती चार मिनिटासाठी शिजून घ्यायचा आहे आता चाचणी आली की नाही चेक करूया तर त्यासाठी उलथाण्यावरती पाक घ्यायचा आणि उलथणं या पद्धतीने तिरकं करायचं शेवटच्या थेंबला छान एक तार सुटली गेली तर समजायचं पाक आपला व्यवस्थित झालेला आहे किंवा मग तुम्ही हातावरती देखील चेक करून घेऊ शकतात गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेला रवा यामध्ये टाकून घ्यायचा सर्व रवा यामध्ये लगेच टाकून घ्यायचा फ्लेवर साठी यामध्ये अर्धा चमचा विलची टाकायची आणि आता हा रवा पाकामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा जरी तुम्हाला मिश्रण हे आता पातळ वाटत असेल पण जास्त टाइम जातो तसं तसं हे मिश्रण छान असं घट्ट होतं आता हे सर्व चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि याला दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच मुरत ठेवायचं आहे किंवा तुम्ही याला मध्ये मध्ये पण चेक करून घेऊ शकता लाडू बांधायला आले की नाही दहा ते पंधरा मिनिटानंतर उलथाने मी याला मोकळं करून घेतलेलं आहे आणि नंतर हाताने यामधल्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडून घ्यायच्या म्हणजे लाडू बनवण्यासाठी एकसारखं असं हे मिश्रण बनून तयार होतं आता आपण याचे लाडू बनवून घेऊया तर सुरुवातीला लाडू बनते की नाही एकदा चेक करायचं तर आपले या ठिकाणी व्यवस्थित असे लाडू बनत आहेत तर आता आपण सर्व लाडू याच पद्धतीने बनवून घेऊया तर सजावटीसाठी बेदाणे आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडते ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आता मी तुम्हाला पाकाबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगत आहे पहिली म्हणजे पाक पातळ झाल्यानंतर काय करायचं जर तुमचा पाक पातळ झाला लाडू व्यवस्थित बांधता येत नसेल तर हे भांड उचलून गॅसवरती ठेवायचं दोन मिनटं याला गरम करायचं आणि नंतर पसरट भांड्यामध्ये याला पसरून द्यायचं गार झाल्यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे व्यवस्थित लाडू बनले जातील आता टीप नंबर टू पाक जर जास्तच पुढं गेला किंवा लाडू अजिबात बांधता येत नसेल तर काय करायचं हे मिश्रण एकदा फोडून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला पल्स मोडवरती फिरून घ्यायचं यामध्ये थोडस साजूक तूप किंवा तीन ते ती चार चमचे दूध टाकायचं आणि याचे लाडू बनवून घ्यायचे तर सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहे आणि आहे आहे त्या प्रमाणामध्ये जाडीचे ते लाडू तयार झालेले ला आता मी एक लाडू तुम्हाला मोडून दाखवत आहे अगदी मौसूद तोंडात टाकताच विरघळणारा हा रवा लाडू बनून तयार झालेला आहे तुम्ही जरी नऊ असाल किंवा हे लाडू पहिल्यांदीच बनवत असाल तरी पण ह्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाही तर या पद्धतीचे हे पाकातले रवा लाडू ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय